नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि जोरदार टाळ्यांमध्ये आपण स्वागत करूयात त्यांच्याकडे आतापर्यंत झालेले आहे शिस्त स्वच्छ आणि स्टायलिश कामदार माननीय विक्रमजी काळे सर. चुकीचं बोलू नका, स्टायलिश नाही, नीट राहणं याला काही स्टाईल म्हणत नाही. जे कपडे आहेत ते नीट ठेवायला काय अडचण आहे? प्रथमता या संत सोपन काका यांच्या पावन नगरीमध्ये आज या सभागृहामध्ये सुंदर शाळा स्वच्छ शाळा याचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होतोय आणि त्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पुरंदर हवेली मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार विधानमंडळातले आमचे सरकारी काँग्रेस आय पक्षाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संजय रावजी जगताप साहेब या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके शिक्षक आमदार विधानमंडळातले माझे सहकारी सन्माननीय जयंती आसगावकर सर व्यासपीठावरती उपस्थित असलेले अर्थतज्ञ प्राध्यापक डॉक्टर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय दिगंबररावजी धुरकंडे साहेब शिक्षक पतसंस्थेमध्ये मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी असलेली आमची मुंबई सेकंडरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चे चेअरमन चंद्रकांत दादा म्हणतात का नाही तुम्हाला ते चंद्रकांत पाटील सर व्यासपीठावरती उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष माणिकरावजी झेंडे साहेब कंसात पवारगड राष्ट्रवादीचे दुसरे नेते विजयरावजी कोलते ते कुठे आहेत मला माहित नाही पण ते राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीपांना ओमान जिल्हा परिषदेचे सदस्य सुदामांना इंगळे उपस्थित असलेले आपल्या बँकेचे व्हाईस चेअरमन रमणीकबाई कोठारिया उपस्थित असलेले शिवकृपा पतपेढीचे माजी अध्यक्ष अविनाशरावजी भोसले संचालक सुरेश भाऊजी संतपाळ उपस्थित असलेल्या आदरणीय संजय भाऊ जगताप यांच्या धर्मपत्नी राजवर्धनीताई जगताप शिवाजीरावजी किलकिले सर सतीश शिंदे सर त्याचबरोबर संस्थेचे ट्रस्टी प्राध्यापक डॉक्टर महादेवरावजी जाधव सर नगराध्यक्ष मार्तनजी कोंडे साहेब तानाजीरावजी जगताप महेशरावजी डमडेरे आदिनाथरावजी थोरात सर ज्यांनी या अभियानासाठी परिश्रम घेतलेले आहे त्या अभियानाचे समन्वयक नंदकुमारजी सागर सर सांगलीचे संजयजी जांभरे साताऱ्याचे आमचे सचिनजी नरावडे दत्ता पाटील सुधाकरराव जगदाळे कोल्हापूरहून आलेले उदयजी पाटील सर उत्तेकर सर आणि सर्व व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व पुरस्कारार्थी शाळांमधून आलेले
पुरस्कार घ्यायला मुख्याध्यापक तयार आहेत का नाही? पाठवले कोणा शिपायला दीपिकाला आले का नाही होत म्हणा पुरस्कार घ्यायला मुख्याध्यापक असला तरच पुरस्कार द्यायचा. ते सर्व शाळांमधील आमचे मुख्याध्यापक बांधव आमच्या भगिनी सर्व शिक्षक बांधव आमच्या भगिनी शिक्षकाचे कर्मचारी उपस्थित पत्रकार मित्र आणि फोटो काढणारे फोटोवाले मित्र आणि सूत्रसंचलन करणारे आमचे महेश राऊत सर ज्यांचा सुंदर आणि गोड आवाज आहे. वेळ खूप झालेला आहे आणि तुम्ही सुद्धा एका जागेवर तुम्हाला बसवत नाही ही सगळी काळजी करणं माझं आमदार म्हणून काम आहे. त्यामुळे मी राऊतना बोलून सारखं सारखं विचारत होतो की किती भाषण आहे. कारण आता काळ गेला तीन जात्राचा पिक्चर बघायचा शोले होता सगळ्यात मोठा पिक्चर पण कधी तीन तास संपले कळायचं नाही. पण आता पिक्चर निघाला दीड तासाचा तेही कुणी थिएटर मध्ये जात नाही. बाहुबली सारखा एखादा असला तरच. त्याच्यामुळं आम्ही ओळखून घेतलेला की समोर बसलेल्याची मानसिकता किती आहे. दीड तास एखाद्यावर बसणे. आता कार्यक्रम होता 11 वाजता आणि जसं संजयरावने कबुली दिली सुरुवातीलाच की मी त्याला वेळेचा पक्का नाही. आता 11 कार्यक्रम म्हणून मी नाचगावकर सर तर बरोबर 11:15 चालू इथं सभागृहात आलो तर संयोजकच इथं नाही म्हणलं सुरू तरी करायचं का आपण. परंतु थोडी दुःखद घटना होती त्यांना संजयरावला जावं लागलं. पण संजयराव काळजी करू नका हे जे तुमचं वेळेची अडचण आहे ती 24 मी दुरुस्त करू तुम्ही घड्याळ बांधा. गुणाचा गुणा नव्हतो पण घड्याळ राहणार. त्यामुळे हे घड्याळ बांधल्यावर तुमचं ही जी वेळ तुमची चुकते ना ती वेळ चुकणार नाही. आणि त्या हातावरचं घड्याळ बांधायचं त्यामुळे काही चिंता नाही. खरं म्हणजे संजयराव जगताप यांची आणि माझी त्यांच्याविषयी मी जाणत होतो कारण बारावकर सर इथे बसलेले आमचे मुख्याध्यापक संघाचे त्यांचा आणि माझा अनेक वर्षापासूनचा स्नेह. मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही नेहमी भेटत असतो आणि मग ते सांगायचे आमचे साहेब उभे राहिले आमचे साहेब निवडून आले त्यामुळं त्यांना भेटायची सुद्धा माझी इच्छा होती आणि तो योग जपानच्या दौऱ्यामुळे आला. अभ्यास दौरा आमचा विधानमंडळाच्या वतीने आमदार मोदांचा होता आणि त्यामुळे आम्ही जपानला गेलेलो होतो. खरं म्हणजे ताईंचं कौतुक केलं पाहिजे की आम्ही आमच्या बायकांना घेऊन गेलो बायकांना म्हणजे मी माझी घेतली आजगावकरांनी तुम्ही वेगळा. पण संजयराव एकटेच आले म्हणजे बायको सुद्धा अशी भेटली पाहिजे की आमच्या वहिनीने सांगितलं तुम्ही जावा आम्ही मतदारसंघ सांभाळतो. त्यामुळे सागर सर आमच्या बहिणीला एक शाल तरी टाका. नुसतंच नाव घेतलं कोर्ट जरा शाल त्या खाली बसलेल्या एका बहिणीला बोलवा शाल देऊन त्याचा सत्कार करा. त्या पण संचालक आहेत आपल्या ह्याच्या आणि महिलांचा सन्मान कधी करणार आपण कधी शिकणार आहोत महिलांचा सन्मान करायला. आमच्या महिलांना मागे बसवलं पुरुष पुढे बसलेत असं नाही. आपण म्हणतो ना खांद्याला खांदा लावून मग अर्ध्या महिला अर्ध्या पुरुषच बसले पाहिजे. पुढच्या कार्यक्रमात ही दुरुस्ती संध्यावर झालीच पाहिजे. खर तर चंदू काका जगताप यांचं कार्य आपण पाहिलेलं सरकार मार्शी शिक्षण मार्शी आज शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचं बीजारोपण केलेलं असो
किंवा साई कृपा सहकारी ग्राहक भंडाराची स्थापना केलेली असो किंवा इंद्रा महिला सहकारी पतसंस्थेची स्थापना असो किंवा सोपान काका सहकारी बँकेची स्थापना असो किंवा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेची स्थापना असो अशा अनेक संस्थांची उभारणी आणि बीजारोपण करण्याचे काम स्वर्गीय चंदू काका जत्ता साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या संस्था वाढवल्या त्या संस्था बीजारोपण जरी झाला असेल तरी त्याला खतवाली घालण्याचं काम त्याला पुढे नेण्याचं काम आज खऱ्या अर्थाने कोण करत आहेत तर ते आमचे मित्र संजय जगताप या ठिकाणी मोठ्या धैर्याने करतात त्याचा मला मनापासून आनंद आहे आणि म्हणून आज शेवटी पैसे असून चालत नाही संपत्ती असून चालत नाही तर दातृत्व गुण सुद्धा आपल्यामध्ये असला पाहिजे ते पैसे असलेले खर्च करण्याची अक्कल सुद्धा लागते आणि म्हणून आज त्यांचा मतदारसंघ तर दोन तालुक्याचा हवेली आणि पुरंदर पण त्यांनी हा उपक्रम जवळपास 53 तालुक्यामध्ये 5 जिल्ह्यामध्ये विभागामध्ये आणि आता संकल्पना ठेवली की राज्यामध्ये हा उपक्रम आम्हाला राबवायचा या 3000 शाळांनी सहभाग घेतला आणि जवळपास 4,77,000 बक्षीस आपण दिलेली आहे आपलं मी आभार मानतो आमच्या सर्व गुरुजनांच्या वतीने शाळांच्या वतीने की 5,00,000 रुपयाची बक्षीस आपण या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे दुरांडे सर अर्थतज्ञ आहेत त्यांनी मिलियन ट्रिलियन काहीतरी म्हणलात तुम्ही ते आम्हाला तर अजून कोटी बी बघायला मिळाली त्यामुळे ते ट्रिलियन आमचा पगार किती आपला 1,25,00,000 2,00,000 पगार असेल प्राध्यापकाला दादा जर तुम्हाला किती आहे पेन्शन तेव्हा तुम काय सांगा काय पेन्शन म्हणजे प्राध्यापकाचा पगार 2,50,000 रुपये म्हणजे 25,00,000 वर्षाचा म्हणजे 1,50,000,000 होतो त्यामुळे मिलियन ट्रिलियन ते काय आम्हाला जमत नाही पण तुम्ही आता बँकेच्या अध्यक्ष अर्थतज्ञ आणि तुम्ही प्राध्यापक मागे लावलेले असल्यामुळे तुम्हाला आमची विनंती आहे की चेअरमन पदावरून पाय उतारवायच्या अगोदर या सुंदर शाळा उपक्रमासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 5,00,000 रुपये देता आले तर द्या म्हणजे यांचे 5 आणि यांचे 5 10,00,000 म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा ही शाळेचा बक्षीस वितरण होईल चंद्रराव तेव्हा ही रक्कम दुप्पट झालेली असेल म्हणजे ज्याला 10,000 मिळतात त्याला 20 मिळतील ज्याला 5 मिळतात त्यांना 10 होईल तेवढेच आपला खडू फळा भागतो ना वर्षात त्यामुळे तेवढं आपण करावं गरज पडली तर दादांना आम्ही बोलू पण हा प्रस्ताव तुम्ही ठेवा तुम्ही प्रस्ताव ठेवा आणि एक चांगलं काम कारण तुमच्या योजना असतात ते जिल्हा परिषदसाठी शाळेसाठी ती तर सरकारी शाळा सरकार देतच ना त्यांना आम्हाला कोण देते त्यामुळे तुम्ही आम्हाला हे जर रक्कम वाढवली काय हातभार लावला तर बरं होईल अशी अपेक्षा मी चेअरमन साहेबांकडून या ठिकाणी व्यक्त करतो आणि अतिशय सुंदर उपक्रम स्वच्छ आणि सुंदर शाळेचा या ठिकाणी मला वाटतं कदाचित मी महाराष्ट्रभर जरी मी औरंगाबाद विभागाचा आमदार असलो तर मी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमासाठी जात असतो आवर्जून त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा उपक्रम घेणारे पहिले आमदार आणि पहिली संस्था ही आपली पुरंदरची आहे याचा मला आवर्जून उल्लेख या ठिकाणी करावा लागेल फक्त थोडीशी दुरुस्ती सागर सर याच्यामध्ये तुम्हाला सुचवतो लिहून घ्या सगळं नुसतं हो म्हणू नका ऐकून काय ते विसरून जात होता हे जे तुम्ही काय मार्क लिस्ट केली ना मार्क कशाला मार्क किती मार्क 100 मार्काचा आहे प्रश्नापैकी पहिला इथं काय पाहिजे शाळेमध्ये निकषाप्रमाणे विद्यार्थी आहेत का नाही निकष काय ठरला काय निकष आहे शाळेला पाचवीला किती पाचवीला तुम्हाला माहित पाहिजे की मग ते पाहू पाचवीला 6वी ते 8वीला 9वी ते 10वीला 40 या निकषाप्रमाणे शाळेमध्ये मुलं आहेत का नाही आता
पोरच नाही तर बक्षीस घेऊन काय करायचं. आज अवस्था किती वाईट झालेली आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांची. सगळ्यात मोठं आव्हान काय आमच्या मराठी शाळा पुढे, तर ते पोर अन्न आणि ते पोर टिकून ठेवणं. म्हणजे त्या पोराला सोन्याचा भाव आला. एक तर मिळतच नाही आणि ते मिळालं तर टिकवून ठेवणं हे त्याच्या पुढे जिकरीच काम झालेलं आहे. कारण पूर्वी टीसी तर लागत होती, त्यामुळे जाताना आम्हाला विचारत नाही होत. आता तर टीसी लागत नाही. ते पोर इकडून तिकडून 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 तिकडे जात आमचा घाम निघून चाललेला. त्यामुळं पहिला क्रायटेरिया काय पाहिजे, शाळेमध्ये निकषाप्रमाणे विद्यार्थी संख्या आहे का नाही ही संख्या द्यावी. शाळेला इमारत आहे का नाही. तुम्ही म्हणाला काकांचा उद्देश होता तो होता चांगला आहे, पण आता जीवघेणी स्पर्धा लागली ना, बाप कुठं थांबायला तयार आहे. इथं पत्र्याच्या शेड मध्ये पोरण शिकवायला त्यालाही वाटतं चांगला डेस्क पाहिजे, त्याला वाटतं चांगली इमारत पाहिजे, वरून पंखा पाहिजे, तिथं आपण पोराला शाळेत घालू. मराठी शाळेत प्रथम सत्राची 30 रुपये फीस देत नाही, पण तिकडे इंग्रजी शाळेत मात्र 1 लाख रुपये फीस भरायला तयार आहे आमचं पालक. ही वस्तुस्थिती आहे ना. त्यामुळे मुलांना वाटतंय किंवा चांगली शाळा पाहिजे. त्यामुळे आता जीवघेणी स्पर्धा लागली. का गेला झाडाखाली शिकायचं, झाडाखाली शिकलेलं पाहिजे ना. त्या पण शाळा आपण पाहिजे, पण आज तो काळ नाही. स्पर्धा झाली इथं नाही तर तिथं, तिथं नाही तर तिथं, आजूबाजूला 10 शाळा झाल्यात. त्यामुळे तुमच्या पडक्या शाळेत, तुमच्या गरक्या शाळेत, तुमच्या पत्र्याच्या शाळेत तुम्ही किती चांगलं ज्ञान दिलं आणि किती 100% निकाल लागला तरी पोरग थांबायला तयार नाही. तुम्हा शाळेला काही का असाना चांगली इमारत आपल्याला असलीच पाहिजे, ती असावी. यासाठी पण निकष आपला असावा, पुरेसे फर्निचर आहे का नाही, किमान डेस्क तरी असावं. गाजून पोरग खालीच मांडी घालून बसते पट्ट्यावरती, त्याला डेस्क तरी असावेत. शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा तरी असावी, शाळेमध्ये विज्ञान प्रयोगशाळा तरी असावी, शाळेमध्ये ग्रंथालय तरी असावं. काही का असताना कमी जास्त पुस्तकं असतील पण ग्रंथालय तरी शाळेमध्ये असावे. हे प्रमुख निकष आपण ठेवू, हे असेल तर गुणांकन होईल आणि तुम्हाला बक्षीस मिळत जाईल. आणि शाळेमध्ये शिस्त असावी, शिक्षकाला गणवेश असावा आणि विद्यार्थ्याला गणवेश असावा. म्हणजे 100% गणवेश घातला, शिक्षकांनी घातला आणि विद्यार्थ्यांनी घातला, तर शाळेत गेल्यावरच एक वेगळं इम्प्रेशन आपल्याला बघायला मिळतं की नाही इथं शिस्त आहे. आता मागे आमच्या मॅडम फिरत होत्या इकडे तिकडे, ड्रेस होता त्यांच्या शाळेचा. त्यामुळं शिस्त मध्ये जर काय पहिलं असेल तर ते ड्रेस पाहिजे, तो गणवेश असला पाहिजे. हे पण आपण त्या ठिकाणी पाळावं. शाळेमध्ये सगळ्या समिती आहेत का नाही, शालेय समिती आहे का नाही, शिक्षक पालक संघ आहे का नाही, तक्रार निवारण समिती आहे का नाही, त्या समितीचं गठन शाळेने केलं का नाही, हे पण त्या ठिकाणी असावं. आणि शाळेतल्या शाळा त्या विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व योजनेचा फायदा देते का नाही, हे पण महत्वाचं. आज अनेक योजना आहेत, शिष्यवृत्ती योजना आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती आहेत, अपघात विमा योजना आहे. ज्या एखाद्या मुलाचा अपघात झाला काही त्याचा पाय निकामी झाला त्याला आपण शासन पैसे देतोय. तेव्हा या सगळ्या योजना शाळा विद्यार्थ्यांना देते का नाही, लाभ किंवा त्यांना ते माहीत तरी आहे का नाही, याचा सुद्धा निकष आपल्याकडे त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि असे निकष करून सुधारित सागर सर सुधारित गुणांकन तक्ता तयार करा, म्हणजे अजून त्याच्यामध्ये भर पडेल आणि अजून सुंदर आणि चांगल्या शाळा होतील आणि या उपक्रमाला प्रतिसाद अजून मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज या निमित्तानं खरं म्हणजे अनेकांनी प्रश्न मांडलेले, मी जसं सांगितलं की बाकीचे सगळे प्रश्न सुटतील, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो विद्यार्थी संख्येचा. मला जे आव्हान दिसतंय आणि मला जे संकट दिसतंय ते विद्यार्थी संख्येचं संकट दिसतंय. आणि हे संकट माझे आज लक्षात आलं नाही, हे संकट गेल्या 3 वर्षापूर्वी लक्षात आलं, कोरोनाच्या अगोदर लक्षात आलं. आणि तातडीनं आम्ही आमच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना गाठलं, आजगावकरांना आम्ही सोबत घेतलं आणि त्यांना विनंती केली की तुम्ही कृपा करून संच मान्यता करू नका, संच मान्यता थांबवा. कारण कोरोना काळात जर संच मान्यता झाली असती तर प्रवेशच नव्हते, हजारो शिक्षक आमच्या अतिरिक्त झाले असते. म्हणून शासनाला पटवून दिलं की आता संच मान्यता करता येणार नाही,
म्हणजे पर्याय काय म्हणलं पर्याय हाच आहे जुनी संच मान्यता तुम्ही आहे तशी पुढे पुढे वाढा कॅरी फॉरवर्ड करा आणि इथे अनेक मुख्याध्यापक बसले किलकिले बसले मात्र रिटायर झाले ते गेले काय किलकिले आतापर्यंत तुमच्या संपूर्ण ह्या शैक्षणिक कालावधीमध्ये आयुष्यामध्ये संच मान्यता कधी झाली नव्हती असं कधी झालं कधीच नाही झालं कधीच नाही झालं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पण हे काम आम्ही करून घेतलं सरकारला सांगितलं की कोरोनाच्या अगोदरची संच मान्यता करा आणि तुम्हाला माहित आहे 22 मार्च 2020 ला जेव्हा मोदी साहेबांनी थाळी वाजवायला सांगितली होती दिवस आठवतो ना आपला आणि तेव्हापासून या देशामध्ये लॉकडाऊन लागलं पहिलं लॉकडाऊन आम्ही सरकारला सांगितलं जानेवारी 20 ची पटसंख्या ग्राह्य करा जानेवारी 20 ला कोरोना नव्हता आपली शाळा नेहमी सुरू होती मग जानेवारी 20 ची पटसंख्या ग्राह्य धरली आणि त्या संख्येवर आपण 19-20 ची संच मान्यता केली आणि ती संच मान्यता जशीच्या तशी 20-21 21-22 आणि आज पर्यंत उदय पाटील ती संच मान्यता जुनी संच मान्यतेवर तुमची पोरं आहेत का नाही हे बघितलं नाही 0 पट झालंय का हे बघितलं नाही आणि आहे तो संच आज पर्यंत आपण कायम ठेवलेला एकाही बांधव भगिनीला अतिरिक्त व्हावं लागलं नाही कुणाला शाळा सोडून जावं लागलं नाही हा मोठा निर्णय आपण आपल्या सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी घेतला त्याचा फायदा हजारो शिक्षकांना झालेला पण आता हे सरकार तर हातून मागलं आधार बेस संच वर्ष झालं आमचे मुख्यत्व बेजार झाले ऑनलाईन करू पण ते आधार कार्ड आणलं तरी ते जुळत नाही ते अंगठा जुळत नाही त्याचं आधार कार्ड निघत नाही आधार कार्ड निघालं तरी पोराचं नाव वेगळं बापाचं वेगळं आठवा दुरुस्ती त्यामुळे ते मॅच होत नाही म्हणजे तुमच्या वर्गात निकषाप्रमाणे 35 पोर असून सुद्धा 30 मुलांचाच आधार व्हॅलिड होत आहे आणि 5 मुलं इनव्हॅलिड मध्ये जातात म्हणजे संख्या असून सुद्धा आपल्याला पद मिळते का मिळत मग आम्ही केसरकर साहेबांना सांगितलं बा तुमच्यावर आमचा विश्वास नाही त्यांना काय वाटतंय सगळं बोगस आहे त्याला काय अनुदान लागतात बोगस पोरात म्हणलं आमच्यावर तुमचा विश्वास नाही ना एका पोरामागे एक अधिकारी पाठवा आणि डोके मार मागे केलंच होतं ना आपण बोटाला शाही लावून पटपटणार एका पोरामागे एक अधिकारी पाठवा म्हणलं डोके मोजा वर्गात जर डोके असले तर मग संख्या ग्राह्य धरतात ना आमच्या मग केव्हा थोडं खाली आले मग आता ते ऑफलाईनची परवानगी दिली की तुमच्याकडे जर 30 मुलं असले 5 मुलांचं व्हॅलिड होत नसेल तर ते 5 मुलांची यादी घेऊन आपल्या गट शिक्षण अधिकाऱ्याकडे जायचं त्यांना ती यादी दाखवायची त्याला वाटलं तर तुमच्याकडे येईल आणि तुमची चांगली ओळख असली तर येणार नाही तिथं बसून ओके म्हणेल तालुक्यात ओळख असतील क्या पहिलं फार चांगलं होत पटपडताने आपलेच विचार तालुक्यातले जे चिरबंदरी आणि मग आपलं असायचं का काल पोळा होता पंचम होती मरेची यात्रा होती पोर आलेच नाही काय करा ते विचार आपले ऋषात ठेवून 19-20, 20-19 करायचं ते आपली संच मिळायचा व्हायची ऑफलाईन पण आता तसं राहिलं नाही बाप दाखवून आता शांत कर मुंबईत पुण्यात बसून दिसतंय की पुरंदरच्या शाळेत किती मुलं आहेत लिंक झालंय सगळं जोडलेलं आहे आणि आधार असल्यामुळे आपण काही करू शकत नाही एकाचं नाव डबल निर्णय झालं की तिकडे ब्लिंक होत ही पोरग दोन शाळेत आहे त्यामुळे आता पोराला एवढा भाव आला आहे की मी तर विचित्रच ऐकलं म्हणले पालकच पैसे घेऊ ना तुम्हाला टीशी पाहिजे ना त्या 3000 तुमच्याकडे रेट काय मला माहित तुमचा श्रीमंत जिल्हा आहे जास्त रेट असत म्हणजे उलट चक्र सुरू झाले आपण पुस्तक द्यायचो बूट द्यायचो स्वाम द्यायचो त्याला ड्रेस द्यायचो हे सगळं करायचो आपण पण आता उलट चक्र तुम्हाला टीशी पाहिजे ना एक कमी आहे त्याला माहित आहे याला 35 लागतात आणि खेडेगाव तर कळतेच की किती पोरांनी ऍडमिशन घेतलंय किती नाही खेड्यात कळतंय आणि त्याला माहित आहे गावात त्याशिवाय पोरं दुसरी येणारच नाही कारण गावोगाव शाळा झाली
त्यात इंग्लिश स्कूल झालं कोणाचा पिवळ्या काड्या फिरतात सगळीकडे सगळी पंचायत झाली ज्याला हिंदी येत नाही ते मग तो इंग्रजी मध्ये घालायचं त्यामुळे मोठं संकट मराठी शाळेवरती आलेलं आहे मला तर अशी भीती आहे की या वर्षी आता संजय मायता काम संपत येऊ लागलंय 90% झाले 10% राहिलंय हे जेव्हा होईल तेव्हा या राज्यातले 500 ते 700 वर्ग शेकडोनी बंद झालेले असतील आणि हजारोनी शिक्षक अतिरिक्त झालेले असतील हे जे मी सांगतोय तुम्ही लिहून ठेवा तेव्हा आता आकडा समोर येईल अजून काय आकडा आलेला नाही शिक्षण मंत्र्याला म्हणावं लागतं की 50,000 भरती करायची 30,000 भरती करायची अहो समावेशन झाल्यावरच भरती होईल ना त्याला वाऱ्यावर सोडणार जे अतिरिक्त होणार पहिले त्याचं समायोजन ते समायोजन करायची तर त्याला संच मान्यता लागते आता संच मान्यताचा बोल चालू आहे ह्याची दुरुस्ती राहिली त्याची पटसंख्या आहे तर पोरं नाही पोरं आहे तर शिक्षण दाखवत नाही तिकडं पुण्याला गेलं तर ते 10 चक्कर मारायला लावतात ते सांगतात एनआयसी कुठे आपल्याला माहित नाही चक्र आमच्या गुरुजीचं चालू आहे ही सगळी परेशानी चालू झालेली आहे त्यामुळे आता शिक्षक भरती काही लवकर होईल किमान हे वर्ष तर ह्या संच मान्यताच गोळा जाणार आज गावकर सर त्यामुळे शिक्षक लगेच ते आता म्हणलेत का शिक्षण मंत्री 50,000 जागा भरणार कुठल्या भरणार 50,000 जागा रिक्त कधी होती ज्या वेळेस संच मान्यता महाराष्ट्राची फायनल होईल आणि त्यानुसार जे अतिरिक्त शिक्षक होतील त्यांचं समायोजन होईल त्यानुसार ज्या रिक्त जागा राहतील त्या जागा आपल्याला भरता येतील आणि त्या जागा भरायची परवानगी शासन देणार ते कशातून पवित्र पोर्टल म्हणजे आतापर्यंत सगळं जे होतं 60 वर्ष ते अपवित्र होतं असंच म्हणायचं ना आतापर्यंत जे चाललेलं होती भरती ती अपवित्र होती आणि आता जी करतोय ती पवित्र होती पण ती लवकर होत नाही गेले 4 वर्ष झाले 6 कधीपासून भरती चालू 19 पासून 19 मध्ये ज्यांनी मागणी केली ज्या संस्थेने आम्हाला जागा भरायच्या अनेकांनी ते दामूनच ठेवल्या जागा रिक्त असून सुद्धा आम्ही सांगत होतो बाबा द्या भरायला नाही म्हणले हे बदल सरकार बदल पोर्टल रद्द होईल पुन्हा नवीन सरकार निर्णय घेईल पण आता त्या पोर्टलला कोणी हात लावत नाही हात लावला की लोक अंगावर येतात रद्द करायचं का पोर्टल पोर्टल रद्द करायचं का शिक्षक हो सांगा बरं हो म्हणून का हो म्हणता तुम्हाला लवकर आहे तुम्ही रिटायर झालाय एकाही शिक्षकाचा त्याला पाठिंबा आहे त्यांना वाटतं पवित्र पोर्टल मधूनच भरती झाली पाहिजे संस्थाचालक जीएसटी घेतात असंच म्हणता ना तुम्ही आता तुम्ही येतात म्हणून आम्ही घेतो तुमची स्पर्धा लागली की त्याची कुठला भाव काढतात काय काढतात कुठून पैसे आणतात अरे शिकले कशाला एवढं डबल ग्रॅज्युएट 4 ग्रॅज्युएट या ना मेरिट मध्ये म्हणून आता ती पवित्र आले मेरिट असेल नंबर लागेल किती आमच्या जगतापांच्या जवळचा तालुक्यातला मतदारसंघातला पहिले गेलतो आम्ही आपल्या मतदारसंघातला वर्गा चांगला या उद्यापासून काम आला आता नाही पुरंदर मधल्या वाल्याला यायचं असेल तर पवित्र मध्ये जायचं पवित्र मध्ये त्याचा महाराष्ट्राच्या मेरिट मध्ये नंबर आला त्यानं या संस्थेचा जर त्यांना प्राधान्य दिलं आणि मेरिट आला तर त्याचा नंबर इथे येऊ शकतो हे पवित्र मध्ये आलेलं आहे एकाच 10 होते आता एकाच 3 दिन 10 येतच नव्हते आता 3 येतात का नाही बघू त्यामुळे ती पवित्र मधून भरती होईल पण ती लवकर जे काय व्हायचंय ते लवकर व्हावं कारण ताण आमच्यावरती येतो बुलेटिन आम्हाला घ्यावं लागतंय त्यामुळं शिक्षक भरती लवकर व्हावी यासाठी आमचा प्रयत्न सुरूच आहे सेवक भरती तर बंदच आहे शिक्षकाच्या भरती बंदच आहे ते रद्दच केलं आता मानधनावर सेवक भरती कशावर मानधनावर आता इकडे बाईला रोजगार काय शेतात 300 रुपये असतात आता 300 म्हणले महिनाभर काम लागलं तर 9,000 रुपये झाले आणि तिथं 6,000 रुपये शिपाई म्हणून कोण येणार काम करायला
हां असं ते म्हटले मेल्यावर कोणीतरी रडणारा पाहिजे मेल्यावर रडणारा का पाहिजे तर तुम्ही असं काम करा की लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील एवढा नाव लोकती तुम्ही करा तर लोकांच्या डोळ्यात आपोआप अश्रू येतात नाहीतर दोन प्रकारच्या प्रवृत्ती असतात समाजामध्ये लोक म्हणतात बरं झालं ब्याद गेली आणि दुसरे म्हणतात हळहळ करतात नाही माणूस चांगला होता जाग नको असते ना तसं त्यामुळे तुम्ही एवढं चांगलं काम करा की लोक हळहळ करतील आणि सर त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू ना आम्ही आहोत तुमचं काम चांगलं करा तुम्ही लोकांशी चांगलं वाग बाबा तुमच्या हातात काय आपल्या हातात काय दुसऱ्याशी चांगलं वाग नाही तर आपल्या हातात आहे दुसऱ्याशी कसं वागावं हे तुमच्या हातात नाही त्यामुळे मी काय तत्व स्वीकारलंय आता या दोघा पक्ष मी सिनियर आहे ती एक वेळच आहे मी चार वेळच आहे त्यामुळे तुम्ही त्या माझ्या ट्युशन लावा नाही फीस द्या मला मी जाऊन त्यांना कसं निवडून द्यायचं त्यामुळे मी काय तत्व ठेवतो बाबा त्याने कसाही वाचो आपण त्याची चांगलं वागायचं चार वेळेस चांगला आमदार वागल्यावर देव तरी त्याला बुद्धी दिला नाही माणूस आपण कसे वागलं तरी आपल्याला विचारतो बघ देव त्याला बुद्धी दिली एकदा तर आता माझ्या मतदारसंघात निवडणूक आताच झाली फेब्रुवारी मध्ये भाजपला उमेदवार मिळाला नाही आमचाच काँग्रेस मधला माझाच कार्यकर्ता पुढून तिकडे घेऊन गेले तिकीट दिलं पैसे दिले बेजार केला त्याला वाटलं आता विक्रम काळे पडणार पण माझा विश्वास तुमच्यावर मला माहित होत माझी बालमुलगी गुरुजीची आहे गुरुजी मला खाली बसवणार आणि सगळे भिडले पण जो गुरुजी करेल तो कोण करेल त्यामुळे चौथ्यांदा विधान परिषदेवर पाठवलं त्याच्यामुळे तुम्ही क्लास लावत हो सांगतो तुम्हाला काय करायचं विनोदाचा भाग सोडा परंतु निश्चितपणानं आज वरिष्ठ आणि निवडसेनेचं प्रशिक्षण होत नव्हतं कोरोनामुळे होत नव्हतं मोठा प्रश्न होता आपला त्याच्यामध्ये आम्ही सरकारकडे विनंती केली वर्षाताईंना सांगितलं थोडा खर्च होता कोटी कोटी त्याचा 5 कोटी पण आम्ही सांगितलं पैसे घाला या राज्यासाठी एक चांगली योजना होईल आणि आपण आता हे ऑनलाईन प्रशिक्षण घरी बसून महिला तर स्वयंपाक करत करत दिसतच नाही ना कॅमेरा तुम्ही काय करा दिसते का खालचं दिसतच नाही असं प्रशिक्षण केलंय आपण पहिला टप्पा झाला आता किती लोकांनी प्रशिक्षण घेतलं 94,000 लोकांनी प्रशिक्षण घेतलं राज्यामध्ये 94,000 शिक्षकांनी पहिल्या टप्प्यामध्ये आणि त्यांचं प्रमाणपत्र मागायला सुद्धा तुम्हाला कुठे शिक्षण अधिकाऱ्याला जावं लागलं का काय टेबला घालून द्यावं लागलं पुन्हा चापा खाऊ लागला आम्ही सांगितलं ते सुद्धा आम्हाला ऑनलाईन पाहिजे सही करा तुमची डिजिटल आणि तिथून पाठवा पुण्याहून आम्ही इथं डाउनलोड करून घेतो ते प्रमाणपत्र सुद्धा संचालकांच्या स्वाक्षरी दिशी तुमचं नाव टाकून तुमच्या मोबाईलवरती आणलेलं आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे आणि आता दुसरा टप्पा सुरू झाला नोंदणी झाली आता दुसरं पण पार पाडेल त्यामुळे ही नवीन योजना तुमच्यासाठी आणण्याचं काम बांधवा आम्ही त्या ठिकाणी केलेलं मेडिकल बिलामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल केला मी आमदार झालो तेव्हा या राज्यातल्या शिक्षकाचं 40,000 रुपयाच्या वर मेडिकल बिल गेलं तर आपल्याला मंजुरीला पुणे मुंबईला जावं लागत होतं पण आम्ही त्याच्यामध्ये बदल केला 2 लाख रुपयाचा अधिकार जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्याला आणला 3 लाखाचा अधिकार आपण शिक्षण उपसंचालकाला आणला आता महागाई वाढते कोरोनामुळे औषधं महाग झाली दवाखान्याची फीस वाढली खर्च वाढला आपण आता परत बदल केला नवीन जी आर काढला 3 लाखाचा अधिकार आता आपण जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्याला आणला 5 लाखाचा अधिकार आपण शिक्षण उपसंचालकाला आणलेला आणि 5 लाखाच्या वर चुकून आजार झाला तरच आपल्याला मुंबईत जावं लागतं आणि 5 लाखाच्या वरचा आजार तुम्हाला होऊच नाही अशी ईश्वराकडे प्रार्थना जायचे कुठे मंजुरीला बिल मंजुरीला जावं लागते का कुठं आता जिल्ह्याला जायचे खेटे मारायची गरज नाही त्याच्या पुढे जाऊन आम्ही प्रयत्न करतोय कॅशलेस ट्रीटमेंट योजना लागू करायची करणारला खालून काय देणं वर देणं ते सीएस कडे जाणं हे सगळे प्रकार बंद आणि एक स्मार्ट कार्ड तुम्हाला दिलं जाईल
शासनाचे सर्टिफाइड हॉस्पिटल केली तिथे जाऊन तुम्ही उपचार घेतले आणि कार्ड दाखवलं तर 5 रुपयाचं बिल तुम्हाला भरायची गरज पडणार नाही ही पण योजना आम्ही आणतोय त्याच्यामध्ये थोडे तांत्रिक दोष आहेत ते दूर होतील आणि आगामी काळामध्ये ही पण योजना शिक्षकांसाठी आणण्याचं काम आम्ही जरूरपणे करू ही ग्वाही मी आपल्याला देतोय शिक्षण सेवकाच्या मानधनात सुद्धा आता वाढ केली किती का नाही किती झालं मानधन 16 18 20 हे मानधन केले जे नवीन आता आमचे बांधव वगैरे येणार त्यांच्यासाठी सुद्धा ही व्यवस्था आपण त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे आणि डीएड पदोन्नती ही पण प्रश्न निकाली काढला आपला विरोध होता थोडा मुख्याचा सांगायचं त्याला खालचे वर नको म्हणा ते 5 ते 7 मध्ये डीएड झालेले आहे ना 5 ते 7 गटात असतात ना ते डीएड वाले पण ज्यांनी नंतर बीएड केला तर त्यांचं नाव पण वरच्या क गटामध्ये घ्यावं ही आपली मागणी होती आणि हा गोल जवळपास 10 वर्ष चाललेला पण आता ते सगळं कोर्टाचे निकाल वगैरे लागून सगळं अंतिम झालं त्यामुळे आता तुम्हाला पण मुख्याध्यापक होता येईल आणि तुमचं पण सिनियरिटी मध्ये नाव तुम्ही ज्या दिवशी बीएड उत्तीर्ण झाला ती तारीख ग्राह्य धरून तुम्हाला सिनियरिटी पकडून जर तुम्ही तिथे बसलात तर तुम्ही मुख्याध्यापक होऊ शकता त्यामुळे ह्या पण जीआर आता सुधारित निघालेला आहे त्यामुळे त्याचाही फायदा तुम्हाला त्या ठिकाणी नक्की मिळेल ही पण ग्वाही आज या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो त्यामुळे तुम्हाला माझी विनंती असणार आहे की तुमच्या हक्कासाठी तुमच्या प्रश्नासाठी तुमच्या वेतन श्रेणीसाठी मी आहे आजगावकर साहेब आहेत आणि कमी पडलं तर संजय राव तुम्ही काळजी करू नका तुम्ही कोणाची काळजी करायची कुणाची काळजी करायची पोराची काळजी करा कारण विद्यार्थी आमचं दैवत आहे विद्यार्थी आहे म्हणून शाळा आहे आणि शाळा आहे म्हणून आमची नोकरी आहे हे कदापिही विसरू नका ही तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे आचार्य देवो भव किती मोठा दर्जा आहे आपला आचार्य देवो भव गुरुर ब्रह्मा काय म्हणलं पुढं किती मोठी उपाधी दिली आपल्याला एवढं मोठं स्थान आहे खुर्चीचं समाजाचं शिल्पकार म्हणलेलं आहे आपल्याला म्हणलेलं आहे का नाही मग आपण नीट राहिलं पाहिजे का समाजाचा शिल्पकार जेव्हा म्हटलं जेव्हा मी शाळेत शिकायचो मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो गोट्याचा जर डाव आमचा चालू असला गुरुजी जर त्या गल्लीतून येताना दिसले तर डाव मोडायचो मान खाली घालायचो गुरुजी गेल्यावर पुन्हा खेळ सुरू करायचो एवढा भीतीचा आदर आमच्या गुरुजीचा होता का नाही होता का नाही सांगा आणि आता जर गोट्याचा डाव चालू असला गुरुजी आले तर पोरग डाव बी मोडत नाही पोरगज म्हणतोय बघरे आपलं मास्तर कडे चालले गुरुजीलाच खाली मान मानून जावं ही वस्तू दिली आहे का नाही त्याला कोण जबाबदार आहे जे रिटायरमेंटला त्यांचं सोडून द्या मी त्यांच्याविषयी बोलत नाही त्यांचे 2 वर्ष 1 वर्ष राहिले म्हणजे तरुण इथं बसलेले आहेत माझ्यासमोर त्यांना माझी विनंती आहे बाबानो हा दर्जा टिकवण्याचं काम तुमचं आणि माझं आहे जसं आता आमच्या मला तर सांगितलं इथं बोलताना डॉक्टर चुकला तर काय होईल एखादा पेशंट टाकावा इंजिनियर चुकला तर एखादा पूल कोसळेल पण शिक्षक चुकला तर एखाद्या पिढीचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे आपल्याला चुकून चालत नाही आपल्याला नेहमी अपडेटच राहावं लागेल सतर्क राहावं लागेल आणि ते तुम्ही राहावं अशी माझी तुम्हाला हात जोडून मिळत आणि एखाद्या खेडेगावात 5-6 वाजता गेलं आणि विचारलं जाधव सर कुठं भेटतील गावातले काय सांग कुठं भेटतील कुठं भेटतील सांगा ना कुठं भेटतील गुरुजी धाब्या माझं काय म्हणायचं माणूस म्हणून केलं पाहिजे का माणूस म्हणून सगळं केलं पाहिजे मला माहित आहे तुम्हाला रात्री बसावं लागतं उद्या काय शिकवायचं याच्याविषयी डिस्कशन करावं लागतं कोणता पाठ कोणती स्टेप्स कशी घ्यायची हे बीएड मध्ये शिकवलं ना आपल्याला पाठाचं टाचन हेतु कथन ग्रहपाठ विषय प्रतिपादन हे शिकलो ना आपण बीएड मध्ये या सगळ्या पाहिल्या तयारी करण्यासाठी तुम्हाला बसावं लागतं माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की हे कुणाच्या तरी घरी बसा
जाधव सर आज तुम्ही अर्धा किलो आना आपण येतो बसू अरे सर उद्या तुमच्याकडे आणि वर एकात रूम असतेच आपल्या घरी दार लावून घ्यायचं आणि चालेल वर आमची मीटिंग चालू आहे कोरोना वर कोणी येऊ नका फक्त पाणी पिणी लागलं तर खालून द्या आणि दारुड्या कोणाला म्हणतात दारुड्याची व्याख्या काय कोणाला म्हणतात दारुड्या जो पिऊन आडवा होतो त्याला दारुड्या म्हणतात जो पिऊन उभाच असतो त्याला दारुड्या म्हणतो का आपण असं असं तू काय म्हणतो अरे दारुड्या आपल्याला प्यायची ना आपल्याला प्यायची ना जीवाला लागतं खायचं म्हणजे प्रदर्शन बाहेर कशाला धाडव एकतर पैशाचे पैसे चालले पुन्हा ते मसाला कसला पुन्हा ते भांडे कुठे इसळले ते पाणी कसलं पुन्हा ते रोग पुन्हा ते दवाखान्याला अजून ऍडिशनल पैसे पोट बिघडलं कशाला कुठं दादा सर आज तुमच्याकडं काय सर उद्या तुमच्याकडं उद्या किलकिलेकडं चला चाललंय आपण जीवन सुख समाधान आणि पुन्हा पालक टाईट दिसलो का मी कुठं हे पण जीवन जगण्याची कला आहे ना ऐका नाही कला ह्याला काय लागतं का सांगा काय वेगळे पैसे लागतात का मग हे कोण करणार शिस्त कोण पाळणार आपण सांगायचं शिस्त शाळा चांगली असली पाहिजे हे असलं पाहिजे ते असलं पाहिजे आता स्पर्धा होती म्हणून या शाळा ज्यांना बक्षीस मिळणार आहे त्यांचे फोटो बघणारच आहे सागर आहेत ना फोटो या शाळा असेच राहिल्या पाहिजेत का नाही बक्षीस मिळणार म्हणून तयार केलं का हे आपल्यालाच करावं लागेल संस्था चालकावर भरोसा ठेवू नका संस्था चालक काही करणार नाही पोर आणणार नाही शाळेला काही पत्रे लावणार नाही टेक्स देणार नाही खुर्ची देणार नाही तुम्हाला तुमची नोकरी टिकवायची तर तुम्ही सगळे म्हणून एक व्हा टीम वर काय शेवटी एका कोणा मुख्याध्यापक काम नाही टीमचं काम आहे शाळा ही टीमची आहे सगळ्यांची आहे शिपायापासून मुख्याध्यापकपर्यंत सगळे बसा नियोजन करा दहा दिवस आणायचे किती पैसे लागते भागीले करा आणा ठेवा ती शाळा टिकवा तुम्हाला काय तुमची नोकरी आहे समायोजन एवढं सोपं नाही तुम्ही असं म्हणत असाल आमचं काय होणार आहे आम्ही परमनंट आहोत काही नाही बाबा समायोजन आता भेदाल आहेत लोक जे अतिरिक्त झाले ही शाळा पुन्हा पुरंदर मध्येच मिळेल का तुम्हाला तालुक्यात तुमचा गणित इथंच मिळेल का जागा तुमचं विज्ञान इथं जागा असली तर मिळेल इथं जागा नसली तर दुसरा तालुक्यात नसली तर तिसरा तिसरा नाही तर जिल्ह्याच्या बाहेर जिल्ह्यात नसली तर विभागात आज क्रायटेरिया आहे ना समायोजनाचा मग कशाला घर सोडा कुटुंब सोडा आणि बाहेरचा दोन पैसे पगारातले गेले हरकत नाही पण हे करू आमच्या शाळेचा हे तुम्हाला करावं लागेल हे भविष्यातले आव्हान आहे सावध चालत तुमचं चांगलं आहे नाही झालं तर मग चाललेलंच आहे जगामध्ये जे चाललंय त्यामुळे ही काळजी पण तुम्ही घ्यावी अशी माझी हात जोडून आपल्याला या ठिकाणी विनंती आहे त्यामुळं अधिक वेळ घेता वेळ झालेलाच आहे मी संजय जगताप सर आणि त्यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला बोलवलं एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि अत्यंत स्तुत्य उपक्रम सुंदर शाळेचा त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून मराठवाड्यातील आणि तमाम आमच्या महाराष्ट्रातील शिक्षक बंधू भगिनी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आज तर ते आमदार आहेतच पण 2024 ला सुद्धा तुम्ही नीट बटन दाबली तर ते पुन्हा आमच्या विधानमंडळात नक्की येतील अशी अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांची रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद काळे साहेब अतिशय आपण हसत खेळत या ठिकाणी उत्तम मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करत